नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिसरा धडा त्रिकोण सुरू करणार आहोत. त्रिकोण म्हणजे काय, त्याचे प्रकार, कोनांवरून होणारे आणि बाजूंवरून होणारे तुम्हाला माहिती आहेत. त्रिकोणाचे विविध गुणधर्म तुम्ही मागच्या इयत्तेत शिकला आहात. आता आपण त्रिकोणासंबंधीची प्रमेय, आणखी काही गुणधर्म या धड्यामध्ये शिकणार आहोत. प्रमेय सुरू करण्याच्या आधी आपण त्रिकोणाचे बाह्यकोन आणि दूरस्थ आंतरकोन यांची उजळणी करूया. तर सगळ्यांनी आकृती पहा. आकृतीमध्ये त्रिकोण ABC काढलेला आहे आणि त्रिकोणाचे ABC त्रिकोणाचे बाह्यकोन दाखवले आहेत. एक 2 3 4 5 6 असे नंबर दिले आहेत बघा, ठीक आहे. याच्यावरून तुमच्या काय लक्षात येतं का, तर त्रिकोण ABCला एकूण किती बाह्यकोन आहेत, तर त्याचं उत्तर आहे 6 बाह्यकोन आहेत. आकृतीवरून हे 6 बाह्यकोन कोणते हे तुमच्या लक्षात आलंच असेल. मग बाह्यकोन ACDच्या संदर्भात दूरस्थ आंतरकोन कोणते, आता बाह्यकोन समजलं तुम्हाला, आता दूरस्थ आंतरकोन, दूरस्थ म्हणजे दूर असणारे आणि आंतरकोन म्हणजे त्रिकोणाच्या आतमधले. बाह्यकोन ACDच्या संदर्भात दूरस्थ आंतरकोन कोणते होतील, तर कोन CAB आणि कोन ABC यांना कोन ACDच्या संदर्भात काय म्हणता येईल, दूरस्थ आंतरकोन. अजून बघा, कोन ECB हा बाह्यकोन बघा, ECBच्या संदर्भात कोणते येतील दूरस्थ आंतरकोन, तर कोन CAB आणि कोन ABC हे काय होतील, दूरस्थ आंतरकोन होतील. कोन ABF या बाह्यकोनाच्या संदर्भात कोन BAC आणि कोन ACB यांना काय म्हणता येईल, दूरस्थ आंतरकोन. याचप्रमाणे आपण उरलेल्या बाह्यकोनांचे दूरस्थ आंतरकोन कोणते ते सांगू शकतो. मग आता आपण दूरस्थ आंतरकोनाचं प्रमेय शिकूया. काय प्रमेय बघा, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजेएवढं असतं. सोपं प्रमेय एकदम, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजेवढं असतं. आता आपण मगाशी बाह्यकोन म्हणजे काय आणि दूरस्थ आंतरकोन म्हणजे काय शिकलो आहोत. मग आता बघा, आकृती काढली आहे, त्रिकोण PQR दाखवला आहे आणि QR बाजू पुढे वाढवली आहे, त्या बाजूवरती S हा बिंदू घेतला आहे आणि मग कोन PRS हा काय झाला आहे, बाह्यकोन झाला आहे त्रिकोण PQRचा. बरोबर, एकच बाह्यकोन दाखवलं आहे, सगळे काही दाखवलेले नाही आहेत. मग बघा आता पक्ष काय, बघा त्रिकोण PQR या त्रिकोणाचा कोन PRS हा बाह्यकोन आहे. साध्य, कोन PRS बरोबर म्हणजे बाह्यकोनाचे माप बरोबर दूरस्थ आंतरकोन कुठले आहेत बघा PRSच्या संदर्भात, तर कोन PQR आणि अधिक कोन QPR म्हणजे साध्य काय आहे, कोन PRS इक्वल टू कोन PQR अधिक कोन QPR. मग आता आपण इथे काय करायचं आहे, तर तुम्ही मागच्या वर्षी त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांच्या बेरजेची गुणधर्म शिकलात, तसंच तुम्ही रेषीय जोडीतील कोनांचा गुणधर्म पण शिकलात. ह्याचा आपण वापर हे प्रमेय सिद्ध करताना करायचा आहे. मग बघा सिद्धता कशी आहे, त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 असते, म्हणून आता 3 कोन कुठले ते लिहायचे, कोन PQR मधलं अक्षर असतं ते कोन दर्शवतं, मग कोन PQR म्हणजे कुठला कोन, तर क्यू कोन, अधिक कोन QPR म्हणजे कुठला, पी कोन, अधिक कोन काय झाला, PRQ झाले की नाही बघा, तिन्ही कोन पी झाला, क्यू झाला आणि आर झाला, बरोबर किती झाले 180 अंश, याला नंबर दिला 1. तसेच कोन PRQ अधिक कोन PRS बघा, कोन PRQ बघा आणि कोन PRS बघा, बरोबर किती 180 अंश, ह्याला दिलाय नंबर 2 आणि कारण काय, तर हे रेषीय जोडीतील कोन आहे. मग 1 आणि 2 निरीक्षण करा, 1 तिन्ही कोनांची बेरीज 180 आहे आणि 2 त्या 2 कोनांची बेरीज 180 आहे, पण बेरीज किती आहे 180 आहे, म्हणून 1 आणि 2 मी काय लिहिते, कोन PQR अधिक कोन QPR अधिक कोन PRQ बरोबर कोन PRQ अधिक कोन PRS, म्हणून खालच्या ओळीवर कोन PQR अधिक कोन QPR बरोबर कोन PRS असं कसं झालं, तर तुम्ही दोन्ही बाजूला बघाल तर कोन PRQ बघा दोन्ही बाजूला आहे,
ठीक आहे, म्हणून मग दोन्ही बाजूला जो कोण पी आर क्यू आहे त्याचा काय केला, लोप केला, कॅन्सल केलं, म्हणून मग आपल्याला ही पायरी मिळाली की कोण पी क्यू आर अधिक कोण क्यू पी आर बरोबर कोण पी आर एस, आणि हेच आपलं काय आहे बघा, साध्य आहे. म्हणून त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजेवढं असतं हे सिद्ध झालं. सगळ्यांना हे समजलं असेल अशी मी आशा करते. थँक्यू व्हेरी मच, आणि हे प्रमेय ह्याची प्रॅक्टिस करा. थँक्यू.